अहमदनगर <गली> तहसील कार्यालयाचे विभाजन करत नगर शहरासाठी नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे आहे नव्या तहसील कार्यालयात तहसीलदार पद निर्माण करण्यात आले लवकरच शासनाचा अध्यादेश जारी होणार आहे भिंगार आणि नवनागापूर सह शहरातील महसूल मंडल नव्या तहसील कार्यालयात जोडण्यात आली आहेत शासन मान्यतेनंतर शहराला आणि तालुक्याला असे दोन स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण झाल्यामुळे प्रशासकीय कामाला वेग येणार आहे अहमदनगर तालुक्यात नगर शहरासह एकूण एकशे एकवीस गावांचा समावेश आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या सहा लाख त्र्याऐंशी हजार आठशे आठ इतकी आहे त्यात ग्रामीण भागाची लोकसंख्या दोन लाख तीस हजार आहे गेल्या दहा वर्षांत सरासरी दहा टक्के लोकसंख्या वाढ लक्षात घेता तालुक्याची लोकसंख्या सात लाखांच्या घरात गेली आहे तसेच अहमदनगर शहराची लोकसंख्या साडेतीन ते चार लाखांच्या घरात आहे याशिवाय नगर शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे शहर आणि ग्रामीण भागातील कामे भरपूर असल्यामुळे तहसील कार्यालयात कामांचा बोजा वाढलाय त्यामुळे कामे मार्गी लागण्यास मोठी दिरंगाई होत आहे अशा परिस्थितीत शहरासाठी नवीन तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून शासनाकडे केली जात होती त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले होते शहरासाठी नवीन तहसील कार्यालयाचा प्रस्ताव तयार करून तीन आठवड्यांपूर्वी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता राज्य शासनाने सात डिसेंबर रोजी नगर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे अहमदनगर शहरासाठी नवीन तर ग्रामीण भागातील एकशे नऊ गावांसाठी पूर्वीचेच तहसील कार्यालय असणार आहे